सबस्क्राइब करा गाव पर्यटन आणि आयुर्वेद चॅनलला आणि बेल आयकनला प्रेस करा अशा सुंदर आणि भन्नाट गोष्टींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळवण्याकरता. तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं गाव पर्यटन आणि आयुर्वेद चॅनलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओला करा लाईक आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण आजची माहिती खूपच खास आहे. तर मानवी शरीरात होणारे जे रोग आहेत त्याचा आयुर्वेदमध्ये उल्लेख असा आहे की मानवाच्या शरीरात होणाऱ्या रोगाचे मुख्य कारण वात, कफ आणि पित्त ह्या तीन गोष्टी आहे. सध्या तुम्हाला जे मी पान दाखवत आहे ते आडुळसा या झाडाचे असून आंब्याच्या झाडाच्या पानाप्रमाणे आडुळशाचे पान दिसते, परंतु हे पान थोडेसे पातळ असते. म्हणजे आंब्याच्या झाडाच्या पानापेक्षा आडुळशाचे पान हे थोडेसे पातळ असते. तर या झाडाची उंची आपण बघू शकता की हे झाड किती उंचीचं असू शकते. आणि याच्या फांद्या, ज्या कोवळ्या फांद्या असतात त्या हिरव्या रंगाच्या असतात. तर मित्रांनो, या झाडाची ओळख तुम्ही हा व्हिडिओ बघून करून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचे झाड आहे. या वनस्पतीचे सेवन कसे करायचे आणि याचे फायदे आणि नुकसान काय आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी या झाडाचे तुम्ही फूल बघून घ्या. हे फूल या प्रकारचे झाडाला असते आणि त्यानंतर वाळल्यानंतर ते फूल या प्रकारे दिसते. तर या झाडाचे पाने तुम्हाला आणायचे आहेत. साधारण तुम्ही एक अर्धा किलो पान नक्की आणा. इथे मी थोडेच पान आणलेले आहेत आणि हे पान मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्यावर काही कीटक किंवा काही असल्यास तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर एका सुती कापडात, सुती पांढऱ्या कापडात हे पाने व्यवस्थित बांधून घ्या, कारण याचा रस जो आहे तो मिक्सरमध्ये निघत नाही किंवा तुम्ही कुठल्या खलबत्त्यात कुठला तरीही याचा रस निघत नाही. याचा रस काढण्याची पद्धत मी सांगतो, त्याप्रमाणे व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे बघत राहा. तर मित्रांनो, आपला रुमाल बांधून झालेला आहे आणि मी काही वेळापूर्वी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. गंजामध्ये या प्रकारे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा रुमाल भिजवायचा आहे पूर्ण. तर पण लक्षात असू द्या की पाणी आधी तुम्हाला गरम करायचं आहे आणि त्यानंतरच हा रुमाल त्याच्यामध्ये भिजवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. साधारण 30 मिनिटानंतर तुम्हाला हा रुमाल त्या पाण्यामधून काढून घ्यायचा आहे. त्यानंतर रुमाल थोड्या वेळ, म्हणजे जे पाणी आहे ती थोड्या वेळ थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या रुमालामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आधी काढून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे की हे पाणी मी काढत आहे जे आपल्या काहीच कामाचं नाही आहे. तर मित्रांनो, हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी फेकून देणार आहे आणि त्यानंतर जे मी आता हे रस काढत आहे हा रस मी उपयोगात घेणार आहे. तर मित्रांनो, या पानाचा रस थोडा घट्ट आणि थोडा पातळ स्वरूपाचा असतो. आडुळसा या वनस्पतीचे मानवी शरीरास कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही आहे. तसेच लहान मुलांना 2 छोटे चम्मच रस दिल्यास आणि मोठ्या व्यक्तींना 1/2 कप रस 3 ते 4 दिवस दिल्यास कुठल्याही प्रकारचा खोकला हा पूर्णपणे बसतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर जरूर करा. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्याच्या बाजूने बेल आयकनचं बटन आहे, दोन्ही बटनं दाबून द्या. माझे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत राहतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू. Bye-bye.